पीएचडी करून काय दिवा लावणार असा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सो कॉल्ड उपमुख्यमंत्री विचारतात धरणात पेशाब करू का यानंतर पीएचडी करून काय दिवा लावायचा असं विचारणारे अजित पवार मतांना किंमत नाही कुणालाही मतं दिली तरी आम्ही वर एक होणारच आहोत म्हणून तरुणांच्या प्रश्नाला हे पायदळीत तुडवतात अजित पवारांचे राजकीय शेअर कधीच पडलेत आणि या पडलेल्या शेअरला पवारांनी विकत घेतलं तरच मार्केटीत नेमकं गडलंय काय मागच्या लोकांना पीएचडी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणता दादा पीएचडी अजित पवार यांनी विधान परिषदेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवरून त्यांच्यावरती आता टीका सुरू झाली राज्यात मराठा आरक्षणाचा सा विषय चांगलाच तापला विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जातो अशातच सारथी सारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर विधान परिषदेमध्ये चर्चा झाली काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत म्हटलंय की सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएच डी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते परंतु केवळ दोनशे विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल असा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय ही संख्या वाढवण्यात यावी सतेज पाटील यांनी मागणी त्यांची ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले पीएचडी करून ही पोरं काय दिवा लावणार आहेत अजित पवारांच्या या धक्कादायक वक्तव्याचं सतेज पाटलांसह अनेकांना आश्चर्य वाटलं विधानपरिषदेतील या वक्तव्यामुळे अजित पवार समाज माध्यमांवर ट्रोल होऊ लागले पीएचडी करणारे विद्यार्थी अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत तर काहींनी अजित पवारांच्या या वक्तव्याचाच निषेध नोंदवलेला आहे सतेज पाटील हे विधान परिषदेमध्ये काही प्रश्नोत्तराच्या उत्तराच्या तासावेळी सारथी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या फेलोशिपच्या मुद्द्यावर बोलत असताना अजित पवार पुन्हा एकदा बरळले या अगोदर धरणामध्ये पाणी नाहीये असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर तिथे म्हणाले होते मी पेशाब करू का आता यांना पीएच डी साठी शिष्यवृत्ती द्या म्हणतायत तर ते म्हणतात पोरं दिवे काय लावणार आहेत मूळ मुद्दा यामध्ये असा झालेला आहे क्या था की आता महाराष्ट्रामध्ये जरी निवडणुका होऊ घातलेल्या असल्या आणि आपण जनतेच्या प्रश्नांना बगल दिली किंवा आपण जनतेच्या प्रश्नांसोबत कितीही तडजोड केली तरी सुद्धा आता या नेत्यांना भीती वाटत नाही त्याला कारण म्हणजे असं की तुम्ही भाजपाला निवडून द्या किंवा तुम्ही राष्ट्रवादीला निवडून द्या किंवा तुम्ही शिवसेनेला निवडून द्या तुम्ही कोणालाही मतदान केलं तरी वरच्या लेवलवरती सेटलमेंट होऊन हे सगळेजण एक होणारच आहेत ना कोणी विरोधात आहे त्यामुळे यांना आता जनतेच्या मतांची किंमतच उरलेली नाहीये म्हणून हे उटसूट बरळतात का असाही प्रश्न उपस्थित होतोच की अजित पवार मुळातच कुठलाही गांभीर्यपूर्ण जो विषय असेल त्यामध्ये असं काहीतरी बोलून काहीतरी उचलली जीवन लावली टाळायला अशी भूमिका घेत असतात आणि त्यामुळेच अजित पवार कधीही विश्वासू नेतृत्व बनू शकत नाही असंच अजून सुद्धा काही लोक म्हणत असतात शरद पवार ते शरद पवारच राहिले शरद पवारांची सर कधीही अजित पवारांना काय तर हे अजित पवार तेच आहेत जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली तेव्हा म्हणाले होते मला नहीं वाट आमागे भाज़ मजी नाही वाटत यामागे भाजपा म्हणजे इतके दूध खोळे सुद्धा अजित पवार शंभर टक्के नाही पण सगळी मिली बघत असल्यामुळे ज्या ज्यावेळी गांभीर्य पूर्ण एखादा विषय समोर येत असतो ज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा आपण ज्या पोझिशनवर आहोत त्या पोझिशनच्या औद्यानुसार जर तुम्हाला ते हँडल है, करायचं असेल तर तो, तो विषय हँडल है, करण्यामध्ये अजित पवार कार्य कायमस्वरूपी आतापर्यंत असक्षम ठरलेले आहेत आणि त्याचंच ताजं उदाहरण हे आहे, आहे। बरं अजित पवारांच्या या स्टेटमेंटसाठी तुम्ही दोन वाक्यामध्ये कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक